धनंजय महाडिक युवा शक्ती महिला आघाडी प्रेरित भागीरथी महिला संस्थेच्या वतीनं दरवर्षी पश्चिम महाराष्ट्रातील सर्वात मोठी झिम्मा फुगडी स्पर्धा आयोजित केली जाते. स्पर्धेचं यंदा 15वं वर्ष असून यावर्षीची स्पर्धा 25 सप्टेंबर रोजी मार्केट यार्डमधील रामकृष्ण मल्टीपर्पज लॉन इन इथं होणार आहे. या स्पर्धेविषयीची सविस्तर माहिती भागीरथी संस्थेच्या अध्यक्षा सौभाग्यवती अरुंधती महाडिक यांनी पत्रकारांशी बोलताना दिली. या स्पर्धेसाठी तब्बल 5 लाख रुपयांची बक्षिसं असून 12 ते 18 वयोगटातील युवतींसाठी 50,000 रुपये बक्षिसांची वेगळी सांघिक झिम्मा स्पर्धा घेतली जाणार आहे असं सौभाग्यवती महाडिक यांनी सांगितलं. यावर्षी 12,000 पेक्षा अधिक महिला झिम्मा फुगडी स्पर्धेमध्ये सहभागी होणार असल्याचंही त्यांनी सांगितलं. धनंजय महाडिक युवा शक्ती महिला आघाडी प्रेरित भागीरथी महिला संस्था दरवर्षी झिम्मा फुगडी स्पर्धेचं आयोजन करते. स्पर्धेचं यंदाचं 15वं वर्ष आहे. दरवर्षीच्या स्पर्धेला महिलांचा वाढता प्रतिसाद मिळतोय. या स्पर्धेत झिम्मा, घागर घुमवणं, उखाणे, सूप नाचवणं, काटवट काणा, छुई फुई, जात्यावरील ओव्या, फुगडी, घोडा घोडा आणि पारंपरिक वेशभूषा अशा खेळांचा समावेश आहे असं सौभाग्यवती अरुंधती महाडिक यांनी सांगितलं. या स्पर्धेसाठी पहिल्या क्रमांकाच्या संघाला 25,000 रुपये आणि सन्मानचिन्ह, दुसऱ्या क्रमांकासाठी 20,000 रुपये आणि सन्मानचिन्ह, तिसऱ्या क्रमांकासाठी 15,000 रुपये आणि सन्मानचिन्ह, तर चौथ्या, पाचव्या आणि सहाव्या क्रमांकासाठी 5,000 रुपये आणि सन्मानचिन्ह, तसंच 501 रुपयांपासून 5,000 रुपयांपर्यंतची वैयक्तिक बक्षिसं दिली जाणार आहेत. तसंच 12 ते 18 वयोगटातील मुलींसाठी खास 50,000 रुपये बक्षिसांचा वेगळा सांघिक जिम्मा आयोजित करण्यात आलाय असं सौभाग्यवती अरुंधती महाडिक यांनी सांगितलं. 25 सप्टेंबरला आम्ही झिम्मा फुगडी हा महोत्सव साजरा करतो आहे. महिलांना, युवतींना मी आव्हान करणार आहे की ह्या स्पर्धेत आपण मोठ्या संख्येने सहभागी व्हावं. मोठ्या गटासाठी 5 लाखाचा मोठा झिम्मा आपण आयोजित केला आहे आणि 12 ते 18 वर्षाच्या मुलींसाठी यावर्षी युवती झिम्माचं परत एकदा आपण आयोजन करतो आहे. गेल्या वर्षी खूप छान प्रतिसाद युवतींनी पण दिला आहे. हा 50,000चा वेगळा बक्षीस आपण ह्या युवतींना देणार आहे. तर विनंती करणार आहे की सगळ्यांनी ह्याच्यात मोठ्या संख्येने सहभागी व्हावं. यावर्षीच्या स्पर्धेत 12,000 पेक्षा अधिक महिला सहभागी होतील. 25 सप्टेंबरला सकाळी 8 ते रात्री 9 वाजेपर्यंत या स्पर्धा होणार असून सहभागी सर्व महिलांसाठी चहा, नाश्ता आणि जेवणाची सोय करण्यात आली आहे. त्यासाठी सहज सेवा ट्रस्टचं सहकार्य लाभलंय. नेहमीच्या दिनचक्रात गुरफटलेल्या महिलांना विरंगुळा मिळावा, त्यांच्यातील सुप्त कलागुणांना वाव मिळावा आणि मराठी संस्कृतीचं जतन व्हावं या दृष्टीनं या स्पर्धा दरवर्षी आयोजित केल्या जातात. केवळ कोल्हापुरातच नव्हे तर पश्चिम महाराष्ट्रात या स्पर्धा लोकप्रिय बनल्या आहेत, त्यामुळे अन्य जिल्ह्यातही अशा प्रकारच्या स्पर्धा भरवाव्यात अशी मागणी आता महिला वर्गातून होतीये असं सौभाग्यवती अरुंधती महाडिक यांनी स्पष्ट केलं. या स्पर्धेमुळे शारीरिक व्यायामासह महिलांमध्ये सांघिक भावना आणि आत्मविश्वास वाढतो, तसंच आपल्या पारंपरिक खेळांचं जतन होतं. त्यामुळे जास्तीत जास्त महिलांनी या स्पर्धेत सहभागी व्हावा असं आवाहन सौभाग्यवती अरुंधती महाडिक यांनी केलंय. या स्पर्धेसाठी नाव नोंदणी सुरू असून भागीरथी संस्थेच्या तारराणी चौकातील कार्यालयामध्ये 20 सप्टेंबरपर्यंत फॉर्म भरून देता येतील. दरम्यान स्पर्धेसाठी 40 परीक्षक, 15 निवेदिका, 60 स्वयंसेवकांची टीम सज्ज आहे. तर चॅनेल B वरून संपूर्ण स्पर्धेचं थेट प्रक्षेपण केलं जाणार आहे. स्पर्धेच्या अधिक माहितीसाठी 0231-2-62-55-77 किंवा 90-75-21-77-88 या क्रमांकाशी संपर्क साधावा असं आवाहन करण्यात आलंय. पत्रकार परिषदेला सौभाग्यवती वैष्णवी महाडिक यांच्यासह भागीरथीच्या पदाधिकारी उपस्थित होत्या.